त्योहारों का मौसम है, प्रवासियों की जबरदस्त आवाजाही जारी है। ऐसे में भाजपा के प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने एसटी कर्मचारियों की हड़ताल को अपने पक्ष का पूर्ण समर्थन घोषित किया है। या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 एसटी कामगारांच्या आत्महत्या झाल्या आणि पहिल्यांदा संघटनांना बाजूला ठेवून सर्व कामगार एकत्रितपणे समोर आले आणि ते संपाला सामोरे गेले आहेत। या 36 कामगारांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घरांना अनेकांच्या घरांना भेटी देऊन आणि या संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे, नम्र आवाहन केलं आहे की आपण संघर्ष करू पण कोणीही आत्महत्येला सामोरं जाता कामा नये। काली आंदोलनादरम्यान अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याची मृत्यूशी झुंज सुरू हॉस्पिटलमध्ये आहे। या संपूर्ण आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला आहे। अगदी 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी वरुण मोर्शीमध्ये आपल्या जिल्ह्यात आंदोलन सुरू झालं। डॉक्टर अनिल भाऊ गोंडे त्या ठिकाणी अनिल भाऊ गोंडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झालं। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ ताई चौधरी बिगडे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यातल्या सर्व यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालेलं आहे। अमरावती शहरामध्ये अमरावती शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष किरणभाऊ पातुरकर यांनी पण काल अमरावती शहरामध्ये जिथे जिथे आंदोलन झाले त्या सर्व आंदोलनांना भेटी देऊन त्यांना आपला पाठिंबा दिला, आपले निवेदन दिले आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांची जी महत्त्वाची मागणी आहे की त्यांचं शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे, त्या मागणीसह पगारवाढीच्या मागणीसह सर्व मागण्यांना भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे। एसटी कर्मचाऱ्यांची मागणी या सरकारने तात्काळ मनावर घेतली पाहिजे आणि या दिवाळीचा काळ त्यांच्यावर जी वाईट वेळ आलेली आहे ती मागे घेतली पाहिजे। ही हे आमचं समर्थन आहे, ते समर्थन आपण वृत्तपत्रातून जाहीर करावं एवढीच विनंती आहे। बाकी महत्त्वाचा विषय आजचा उसी प्रकार न्यायालय का स्पष्ट आदेश है कि एसटी कर्मचारी राज्य शासन में भर्ती होने की मांग केंद्र सरकार के समक्ष करे, राज्य सरकार इस मांग में कोई निर्णय नहीं ले सकती। बावजूद इसके हड़ताल जारी है और प्रवासी लाचारी की हालत में इसे सहे जा रहे हैं। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का कहना रहा है कि हड़ताली कर्मचारियों पर कोई कार्रवाई नहीं की जाए, कोई शतरंज की बिसात बिछाई गई है और हर कोई इस परिस्थिति का राजनीतिक लाभ लेने तत्पर हुआ है, किसी को जनता के कष्ट की परवाह नहीं है। आजादी पूर्व प्रवासी वाहतूक व्यवसाय का आरंभ हुआ, खूब चले वाहन और खूब कमाई हुई। पैसेंजर व्यवसाय की कमाई ध्यान में लेते शासन ने यह व्यवसाय अपने हस्तक लेने व्यवसाय का राष्ट्रीयकरण कर दिया और एसटी प्रवासी महामंडल स्थापित हुए। प्रवासियों को बेहतर व सुरक्षित सुविधाएं प्राप्त हुई और प्राइवेट बस के सभी कर्मचारियों को एसटी ने अपने आप में सम्मिलित कर लिया। सैकड़ों में अनियमित वेतन पाने वाले कर्मचारी हजारों के घर में वेतन व सुख सुविधाएं प्राप्त करने लगे। अनेक संगठन स्थापित हुए एसटी में और तरह तरह की मांग का सिलसिला जारी हुआ। अब की बार एसटी कर्मचारियों की मांग रही है कि एसटी महामंडल की बजाय उनकी सेवाएं राज्य शासन में सम्मिलित की जाए। आमची मागणी महत्त्वाची म्हणजे राज्य शासनाने विलीनीकरण झालं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे आमचा की आमचे आतापर्यंत 37 लोकांनी आत्महत्या केली, त्यांच्यामुळे आम्हाला दुःख तर झालंच पण आतापर्यंत शासनाला जाग नाही आली। हा त्यांच्यासाठी ही पण आमची महत्त्वाची सूचना आहे आणि त्याचबरोबर आता ह्या संपामुळं आता 8 दिवस होत आहे जवळपास, ह्या संपामुळं सगळ्याचे हाल होत आहे, प्रवाशांचे पण हाल होत आहे। एका बाईचा तर असा व्हिडिओ आला आहे, तिचे रस्त्यातनी चाकू लावून तिचे आले पैसे लुटल्या गेलेल्या। तिनं पण विनंती केली आहे की सरकारला की लवकरात लवकर आमची यांची मागणी पूर्ण करा। आमच्या आगारातर्फे आज हा एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण्यासाठी आम्ही संप सुरू केलेला आहे। याआधी कृती समितीमार्फत उपोषण करण्यात आले होते पण कृती समितीने ज्या काही मागण्या
महामंडळासमोर ठेवल्या होत्या, त्या मागण्या त्यांनी आमच्या समाधानकारक नव्हता। जो आमचा मुद्दा जो काही मुद्दा होता, महत्त्वाचा मुद्दा होता, राज्य शासनाचा एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणे, हा मुद्दा बाजूला ठेवून दुसऱ्याच मान्य करून घेतल्या, त्यामुळे आम्हाला हा संप पुकारावा लागला। आणि त्यामुळे महाराष्ट्रभर 28 तारखेपासून पुन्हा हा संप सुरू झाला। तसाच अमरावती आगार क्रमांक 1 मध्ये 7 तारखेपासून हा आपला संप, आपण त्या संपास पूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी ज्या 31 आत्महत्या केल्या तरी राज्य शासनाने त्याची न दखल घेतल्यामुळे आपण हा 7 तारखेपासून हा संपाला पाठिंबा देऊन आपण हा संप सुरू केलेला आहे। या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वयंपूर्तीने हा संपास पाठिंबा दिलेला आहे। मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला जी प्रवासाबद्दल गैरसोय होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि राहिला प्रश्न कोर्टाच्या अवमानाचा की महाराष्ट्रात किमान वेतन कायदा अस्तित्वात असताना वारंवार कोर्ट तारीख देते का 7 तारखेला, म्हणजे 7 तारखेला पगार झालाच पाहिजे, पण तरी पण हे महामंडळ प्रशासन आमचं वेतन पुढे ढकलण्यात येत आहे। 3-3 महिने आमचे वेतन समोर जात आहे। वारंवार आम्ही न्यायालयाचा अवमान केल्यापेक्षा एसटी महामंडळ हे न्यायालयाचा अवमान करत आहे। हा अवमान आता थांबला पाहिजे कुठेतरी। आजच आमच्या एका एसटी कर्मचाऱ्याने ब्रह्मपुरीमध्ये आत्महत्या केली। अशा आत्महत्या आणखी किती अंत पाहणार? 37 आत्महत्या झाल्या आहे आजपर्यंत, रोजची आत्महत्या चालू आहे। यासाठीच आहे शेवटचा लढा, म्हणजेच विलीनीकरण एसटी राज्य शासनामध्ये झालंच पाहिजे, यासाठी आमचा हा लढा आहे। आणि जोपर्यंत लिखित स्वरूपात राज्य शासन देत नाही, मुख्यमंत्र्याकडून समिती गठित करून जोपर्यंत लेखी आश्वासन किंवा आपलं लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत संप मागं घेणार नाही, असं सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने मी इथं जाहीर करतो। मांगे मंजूर न होने पर उन्होंने हड़ताल का शस्त्र उठा लिया। एसटी के सारे चक्के थम गए। त्यौहार का दौर होने से जनता भारी तकलीफ में आ पड़ी। कोई पैदल तो कोई बेभाव वसूली गए किरायों पर सफर करने मजबूर हुए। तुम्ही कोणत्या गावी चालले अमरावतीवरून? सालोराला चाललो आम्ही। सालोरा। आता बस बंद आहे, ते नेमकं कशान जाणार आहे तुम्ही? आता काय पायी बस झाला गो, एवढं सगळं करून पायी बस झाला, आता काय करता? तुम्ही कोणत्या गावाला जाताय? आम्ही चाललो चांदूर रेल्वेला। चांदूर रेल्वे, आता बस नाही तर नेमकं कशान जाणार? ॲटोनी। त्याची बसची किती तिकीट होती आणि ॲटोची किती असते? ॲटोची तिकीट बसची आहे 50 रुपये, ॲटो 100 रुपये म्हणतो। बस नाही तर मग कशान जाणार आहे?
नाही बस नाही तर कशाने जाणार आहे कशाने कोणते गाव जा रहे आप बस तो नहीं है फिर कैसे जाएंगे आप भरपूर लाभ उठाया अन्य प्रवासी वाहन धारकों ने। हड़ताल आज भी जारी है। ऐसे में अमरावती के भारतीय जनता पक्ष के प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने एसटी की हड़ताल को भाजपा का समर्थन घोषित किया है। जनता के बेहाली पर भाजपा का समर्थन कितना समयोचित है यह सवाल आम जनता पूछे जा रही है। संयुक्त महाराष्ट्र की स्थापना 1 मई 1960 में हुई और 2 वर्ष पश्चात महामंडल स्थापित हुआ। कहा जाता है सन 1990 से यह मांग उठकर खड़ी हुई है कि एसटी कर्मचारियों को महामंडल के बजाय राज्य शासन में शामिल किया जाए, क्योंकि एसटी कर्मचारियों को मिलने वाला पगार अल्प है और सुविधाएं भी अल्प है, जबकि राज्य शासन कर्मचारियों को अधिक सुविधाएं और अधिक पगार प्राप्त है। फिर ये जनसेवा करने वालों से दूजा भाव शासन क्यों किया जा रहा है? एसटी कर्मचारियों की मांग को भाजपा का समर्थन के पश्चात अनेक पक्ष समर्थन देने टूट पड़े हैं, जिसके अंदर सीटू व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल कर्मचारी संगठना, इन्होंने भी आज समर्थन घोषित किया है। कॉम्रेड सुभाष पांडे, जिला सचिव, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन सीटू, अमरावती जिला। आज हम यहाँ पर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल के कामगारों ने जो अपने अधिकारों के लिए न्याय लड़ाई शुरू की है उसको समर्थन देने के लिए आ जाए हैं। एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे आणि हा संप योग्य मागण्यांकरिता चालू आहे। प्रवासियों की असुविधा पर किसी पक्ष ने ध्यान नहीं दिया। किसी नेता ने, किसी पक्ष ने अपने वाहनों से बालकों और महिलाओं को गंतव्य पर छोड़ने का कष्ट नहीं उठाया। एन त्योहार के मौके पर एसटी कर्मचारियों का कोर्ट के आदेशों के बावजूद हड़ताल पर जाना, 4 अंकों में मिलने वाले पगार पर संतुष्ट न होना, प्रवासियों को लावारिस छोड़ देना, नेताओं और अधिकारियों को समस्याओं को नगण्य समझना, जनता इस समस्या को अपने रहनुमाओं का बेदर्दी भरा वर्तन समझते हुए क्या इसे आत्मसात कर पाएगी, यह प्रश्न, यह यक्ष प्रश्न उभर कर सामने आया है।